विनायक मेटे हा संघर्षशील नेता होता आणि तो संघर्ष जर सुरू कुठून होत असेल तर त्या या घरातून होतो मी ज्या घरात सध्या उभा आहे हे विनायक मेटे यांचं घर आहे जिथे आत्तासुद्धा सुद्धा त्यांची आई राहते अतिशय म्हणजे अगदी सहा सात पत्राचं हे खोली आहे याच ठिकाणी काल विनायक मेटे आले होते आणि आल्यानंतर याच ठिकाणी बसून याच जमिनीवरती बसून आईसोबत विनायक मेटे यांनी जेवण सुद्धा केलं होतं आईची विचारपूस केली होती म्हणजे ज्या राजेगावमध्ये विनायक मेटे यांचं बालपण गेलं दहावीपर्यंत शिक्षण झालं त्याच राजेगावमध्ये ही अशी एक जागा आहे अशी एक खोली आहे ज्याला आपण चारही बाजूने पत्रे आहेत अशी ती रूम आहे जिथे विनायक मेटे यांच्या आई आजपर्यंत राहतात पण त्याच आईला नव्या घरामध्ये नेण्याचं स्वप्न सुद्धा विनायक मेटे यांनी बघितलं होतं ज्याचं काम मागच्या दोन वर्षापासून सुरू आहे आणि ती हेच घर आहे म्हणजे नियतीचा खेळ किती क्रूर असतो अगदी आठ दिवसावरती सोमवारी तेवीस बावीस तारखेला या घराची वास्तुशांती होणार होती मात्र त्या वास्तुशांतीमध्ये आता विनायक मेटे राहणार नाहीत कदाचित त्यांच्या आई इथून पुढचा त्यांचा प्रवास कसा का असेल काही गावकरी माझ्यासोबत आहेत ज्यांनी खर तर काल विनायक मेटे यांच्यासोबत इथं होते मला सांगा की काय नेमकं काल मेटे साहेब आले होते तुमची भेट झाली गावकऱ्याला सगळ्या चौकशी केली काय चाललंय काय नाही कोणाचे कामकाज काय काही नाही म्हणले इथं बसले आई पशी आई पशी बसले चौकशी केली आईची काही दुखतंय का काही आई म्हणली तू माझ्यापासून लपतीस काहीतरी आईचे हातपाय सुद्धा चोपले त्यांनी आणि म्हणले आई तुझं दुखत काहीतरी सांगायचं तू असं असं करू नको आता नवीन घराच आपल्याला बावीस तारखेला म्हणले हे करायचे वास्तू शांती त्याच्यामध्ये तुला तुझ्यासाठी आई काय काय वस्तू आणू मी मला सांगतो रे नुसतं तू एवढं एवढं बोलणं झालं तेच विनायक मेटेनंतर या घरी आले अगदी दहा फुटाचं अंतर आहे हे जुनं घर आणि हे नवीन घर जे घर आता बांधलेलं आहे अगदी वास्तुशांतीसाठी घराची रंगरंगोटी सुरू आहे बाकी कामं सुरू आहेत आणि याच घराची वास्तुशांती अवघी एक बावीस तारखेपर्यंत याची वास्तुशांती होणार होती तशी तयारी इथे सुरू होती मात्र नियतीला कदाचित हे मान्य नसावं आणि त्यांच्या आई ज्याकरता अकरा वाजेपर्यंत त्यांना निरोपसुद्धा देण्यात आला नव्हता की विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं आहे नियतीचा खेळ किती क्रूर असतो बघा अगदी एक घर जे मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं जे दहा फुटावरती आहे इथे अगदी विनायक मेटे यांचं बालपण गेलं काल सुद्धा त्याच घरात बसून विनायक मेटे जेवले आणि आता हे नवीन घर आहे जे बांधून तयार आहे पण आता या घरात विनायक मेटे नसणार आहेत एक गावामध्ये चांगलं घर त्यांनी बांधलं होतं इथं आल्यानंतर किमान कुटुंबासोबत राहता येईल आलेल्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारता येतील बसता येईल अशी तयारी सगळी या घरामध्ये केली होती असं एक घर होतं त्यांचं स्वप्न होतं की विनायक मेटेना त्यांच्या आईला या घरामध्ये आणायचं होतं तसं त्यांनी बोलून पण दाखवलं होतं मात्र दुर्दैवानं आज या घरामध्ये ना विनायक मेटे राहायला येतील आणि पुढे या घराचं काय कारण ज्या घरासाठी खरं तर स्वप्न बघितलं असेल विनायक मेटे यांनी आईला इथं आणायचं स्वप्न बघितलं असेल मात्र हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता विनायक मेटे नाही आहेत अशा काही रूम आहेत तिथे चार पाच खाली की जिथे आल्यानंतर कदाचित विनायक मेटे थांबतील त्यांचं कुटुंब थांबेल पहिल्या मजल्यावरती सुद्धा अशीच व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे मागच्या दोन वर्षापासून या घराचं काम चालू होतं आणि आता या घराचं काम पूर्ण पूर्णत्वाकडे जात आहे अशा ठिकाणी हे घर आपण बघतो की कशा प्रकारे घरामध्ये विनायक मेटे साहेब ज्या घरामध्ये राहणार होते रूममध्ये राहणार होते त्यांची रूम आहे ज्या ठिकाणी आपण बघतोय की प्रशस्त असं रूम या ठिकाणी बांधण्यात आली होती एक बाल्कनीसुद्धा या ठिकाणी बनवण्यात आली आहे आणि छोट्याशा गावामध्ये असं एक टुमदार घर मेटे यांनी बांधलं होतं आणि तीस वर्षाच्या आमदारकीनंतर तर असं म्हणूया की तीस वर्षाच्या आमदारकीनंतर विनायक मेटे यांनी हे घर बांधण्याचं स्वप्न घेतलं आणि दोन वर्षापासून या घराचं चा काम चालू होतं विनायक मेटे याच रूममध्ये राहणार होते त्यांच्या राहण्यासाठीची ही व्यवस्था इथे करण्यात येणार होती कामं सुरू आहेत अद्याप काम पूर्ण झालेलं नाही पण तेवीस तारखेला या ठिकाणी त्यांना वास्तुशांती करायची होती गृहप्रवेश करायचा होता मात्र अद्याप हे स्वप्न अपूर्ण राहिलं आणि नियतीचा किती क्रूर खेळ असतो बघा की या ठिकाणी इतकी अलिशान वास्तू बांधली आहे ज्याची आणखी वास्तुशांती झालेली नाही आहे ज्याचा गृहप्रवेश झालेला नाही आहे तिथे मात्र आता विनायक मेटे नसणार आहे त्याचा आलिशान होता अलिशान घरावरती तिरंगा सुद्धा फडकत आहे कारण हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत विनायक मेटे यांच्या या घरावरती सुद्धा तिरंगा लावण्यात आला होता पण आज विनायक मेटे आपल्यात नाही आहेत विनायक मेटे ह्या घरात येणार नाही आहेत त्यामुळं तीस वर्षाच्या आमदारकीनंतर विनायक मेटेंनी पहिल्यांदा घर बांधण्याचं काम हाती घेतलं दोन वर्ष घर बांध बांधलं पण या घरामध्ये दुर्दैवाने आता विनायक मेटे नसणार आहेत कॅमेरामन काकासाहेब कांबळेसह गोविंद शेळके एबीपी माझा राजेगाव बीड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट